आज आपण भूमितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही यंत्रांसंबंधित चुका पाहूयात चूक एक भूमितीच्या आकृत्या काढताना मुले काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत जशी आखलेली रेख पातळ असायला पाहिजे आणि बिंदू म्हणजे पॉइंट्स लहान असायला पाहिजे जाड रेषा किंवा बिंदू चुका निर्माण करतात जसे की इथे पहा पातळ रेषेमुळे इथे आपल्याला माप अकरा पॉइंट सेंटीमीटर मिळते आणि जाड रेषेमुळे आणि बिंदूमुळे आपल्याला माप अकरा पॉइंट सात सेंटीमीटर मिळते बिंदू मोठा असल्याने पट्टी योग्य जागी ठेवली जात नाही ज्यामुळे रेषेची चुकीची लांबी मिळते चूक दोन काही मुले पेन्सिलला टोकदार नाही ठेवत लक्षात राहून दे जितकी टोकदार पेन्सिल तितकी पातळ त्याच्याने बनवलेली रेषा असेल आणि भूमितीमध्ये आकार बनवताना चूक होण्याची शक्यता पण कमी होईल जर आपण पेन्सिल टोकदार नसेल तर रेषा जाड बनेल ज्यामुळे आकार बनवताना चुका होण्याची शक्यता वाढते चूक तीन बऱ्याचदा मुले एकच पेन्सिल होका यंत्रासाठी म्हणजे कंपाससाठी आणि रेषा काढण्यासाठी वापरतात लक्षात राहून देत जर तुम्ही दोन पेन्सिले ठेवल्या तर एक पेन्सिल नेहमी होका यंत्रामध्ये राहील ज्यामुळे पेन्सिलचे ते टोक कमी घासले जाईल आणि त्याबरोबरच ते पुन्हा पुन्हा होका यंत्र ठेवायला आणि काढायला लागणार नाही चूकचार बऱ्याचदा मुले होका यंत्राचा उपयोग केल्याशिवाय फक्त पट्टीचा वापर करून रेषाखंड मोजण्याचा प्रयत्न करतात पण ही चुकीची पद्धत आहे कारण डोळे नेहमी चिन्हाच्या वर ठेवले जाऊ शकत नाहीत मुळे माप चुकीचे होते टोक रेषेवर किंवा रेषाखंडाच्या योग्य चिन्हांवर ठेवले जाऊ शकते यामुळे मोजण्यात चुका होण्याचे टाळता येते चूक होका यंत्रासाठी इंग्रजी शब्द आहे कंपास जो चुंबकीय होका यंत्राशी मिळता जुळता आहे ज्यामुळे काही मुलांचा भ्रम होतो की भूमितीच्या कंपासचा चुंबकीय योगायंत्राशी काही संबंध आहे पण ही चुकीची समजूत आहे ह्या दोघांमध्ये काही संबंध नाही तर आज आपण भूमितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही यंत्रांसंबंधित चुका पाहिल्या